नमस्कार, यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. बघा मित्रांनो, दिवाळी म्हटलं तर हा सर्वात आनंदाचा सण, सर्वात मोठा सण, परंतु जेवढा आनंद आणि जेवढा मोठा असतो तेवढाच या सणामध्ये खर्चसुद्धा असतो. आणि या दिवाळीसारखा सण, खर्चिक सण जर साजरा करायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या खिशामध्ये पैसा असणं गरजेचं असतो. तो मग तो पैसा कामगारांचा कष्ट केल्यानंतर त्यांना पैसे मिळतात, परंतु हा जो पगारदार वर्ग जो आहेत, नोकरदार वर्ग आहेत, हा याची पूर्ण भिस्त या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या पगारावर असते. अशा वेळेस या राज्य सरकारने, या महाराष्ट्र शासनाने, मी याच्या आधीसुद्धा या दिवाळीवर कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांना मिळणारा ॲडव्हान्सेस याच्यावर आणि 3% मिळणारा DA याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनला होता. आज तुमच्यासमोर नुकतंच, आजच महाराष्ट्र शासनाने एक GR, महाराष्ट्र शासनाचा एक GR आलेला आहे आणि तो GR महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आहेत आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत. तो GR जसा आहे मी तसा तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहोत. सर्वात पहिले बघा, लक्षात घ्या, ब्रेकिंग न्यूज, सर्व राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांची दिवाळी. ऑक्टोबरचा पगार पेन्शन 25 ऑक्टोबर पूर्वीच होणार. मित्रांनो बघा, लक्षात घ्या, 25 ऑक्टोबर पूर्वीच होणार. आजचे 24 तारीख, 24 ऑक्टोबर, उद्याचे 25 तारीख, उद्याच्या उद्या तुम्हाला पगार या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार. बघा लक्षात घ्या, वित्त विभागाचा तातडीचा शासन निर्णय, ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर. बघा लक्षात घ्या, जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा GR पाठवता येईल तेवढ्या लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोहोचून द्या. मित्रांनो, हा GR जसा GR आहे तसा मी तुमच्यासमोर वाचतो आहे. बघा लक्षात घ्या, त्या GR ला थोडंसं त्याचे शब्द मोठे करून बघा लक्षात घ्या, तुम्हाला समजण्यासाठी माझ्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो आहे. बघा लक्षात घ्या, तसं कर्मचारी म्हटलं कर्मचाऱ्यांना समजतेच, तरीसुद्धा बघा लक्षात घ्या काय म्हटलाय. दिनांक 31 ऑक्टोबर काय म्हणतात समजून घ्या. बघा, दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी देय होणाऱ्या माहे ऑक्टोबर 2024 वेतन आणि निवृत्ती वेतनाचे, म्हणजेच त्याला आपण पेन्शन म्हणतो, प्रदान दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी प्रदान करण्याबाबत आजच शासनाने, आजची तारीख आहे 24, आज शासनाने GR काढला आहे. बऱ्याच जणांच्या अलीवेळ तर अकाउंटवर पेमेंटसुद्धा आलं असेल, तरी पूर्ण डिटेल GR आपण वाचू. मित्रांनो बघा, लक्षात घ्या काय म्हणतात, समजून घ्या, ठीक आहे. ओके, महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा आदेश आला आहे आजच. वित्त विभागाचा काय म्हणते वित्त विभाग, समजून घ्या. बघा लक्षात घ्या, GR शासनाचा काय म्हणतात, वित्त विभागाच्या अधीनस्थ संचालनालय, लेखा व कोषागार यांच्याद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या, मग GR एवढ्या फास्ट पगार देण्याची गरज का बरं पडली शासनाला 28 तारखेला? मग 28 तारखेला पण देऊ शकले असते, 28 तारखेपासून दिवाळी सुरू होत आहेत, मग आजच 25 ऑक्टोबरच्या आधी पगार देण्याचा का बरं निर्णय घेतला शासनाने, त्याच्या मागे तर काही तांत्रिक कारण. मित्रांनो ते कारण समजून घ्या. बघा लक्षात घ्या, मग वित्त विभागाच्या अधीनस्थ संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्याद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या ट्रेझरी नेट, बीम्स, बिल पोर्टल, सेवार्थ, ग्रास, निवृत्ती वेतन वाहिनी, कोष वाहिनी, अर्थवाहिनी, महाकोश, वेतनिका, IPLA, VPDAS इत्यादी संगणक प्रणालीच्या संदर्भात, म्हणजे सर्व काय आहेत, कम्प्युटरचे सिस्टम आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, ते सर्व नाव घेतलेत संदर्भात मे टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचे मार्फत करण्यात येत असलेले या सर्व संगणक प्रणालीचं, या सर्व सिस्टमचं टाटा कम्युनिकेशन लिमिटेड मार्फत यांचं संचालन, म्हणजेच मॉनिटायझिंग करण्यात येत होतं, येत असलेले डाटा मॅनेज होस्टिंगचे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांच्याकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही सध्या स्थितीत सुरू आहेत. म्हणजे जे आजपर्यंत या सर्व सिस्टम पाहत होती, टाटा कंपनी पाहत होती मित्रांनो, ते टाटा कंपनीचं काम आता शासनाने कोणाकडे दिलेलं आहेत, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांच्याकडे दिलेलं आहेत. त्याच्यामुळे ही प्रक्रिया सुरू आहेत, मायग्रेशन सुरू आहे सर्व डाटा ट्रान्सफर हस्तांतरण करण्याचा. मग हस्तांतरणाची, मायग्रेशनची प्रक्रिया तांत्रिक स्वरूपाची असल्यामुळे अतिशय गुंतागुंती, कोणते टेक्निकल काम असो ते गुंतागुंतीच असते आणि ते काही एका दिवसात नाही, एका तासात होत नाही, त्याला वेळ लागते. मग तो एवढा वेळ लागणार आहे की दिवाळीसुद्धा निघून जाणार आहेत. मग काय होत आहेत, या प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणून माहे ऑक्टोबर 2024
शेवटच्या सप्ताहामध्ये उपरोल्लेखित सर्व प्रणाली बंद ठेवणे अनिवार्य आहे. म्हणजे हे सर्व सिस्टम बंद राहणार आहेत ऑक्टोबरच्या शेवटी. मग त्याचा परिणाम पगारावर पडू नये, कशावर पडेल आणि त्याचा त्यासाठी काय मार्ग काढता येईल यासाठी शासनाने बघा लक्षात घ्या काय विचार केला आहे. उपरोल्लेखित सर्व संगणक प्रणालीच्या डाटा मॅनेज होस्टिंगचे कामकाज मे टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचेकडून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांचेकडे हस्तांतरित करण्याच्या कार्यवाही दरम्यान सर्व संगणक प्रणाली बंद राहणार असल्यामुळे सर्व कम्प्युटर सिस्टम बंद राहणार आहेत मंत्रालयाचं. बघा लक्ष या पिरियडमध्ये हे सर्व बंद राहणार असल्यामुळे वेतन म्हणजेच पगार आणि निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन निवृत्ती वेतनाच्या प्रदानास विलंब होऊ नये. बरोबर आहे, सिस्टम बंद असल्यानंतर पेमेंट तुमच्या अकाउंटसाठी वेळ लागेल आणि हा वेळ लागू नये, हा विलंब होऊ नये. बघा म्हणून शासनाने दूरदृष्टी दाखवली आहे. याच्यामध्ये निवडणुका आहे म्हणून आधी पगार देणार नाही आहे शासन. शासनाने हा विचार केला आहे की बा याचा फटका आमच्या कर्मचाऱ्यांना पडू नये, त्यांची दिवाळी कुठेतरी नाराजीत जाऊ नये, त्यांच्या दिवाळीवर विरजण येऊ नये, आनंदातच दिवाळी जावे हा शासनाचा शुद्ध हेतू आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, होऊ नये म्हणून मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम 71 तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम 1968 च्या खंड 1 मधील नियम 328 व नियम 329 मधील तरतुदी शिथिल करून माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन आणि निवृत्ती वेतन नियत देय दिनांकापूर्वी अदा करण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे ऑक्टोबरचा पगार मित्रांनो जवळपास नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटपर्यंत झाला असता होतातच तुम्हाला माहिती आहेत, पण तो तेव्हा न होता ऑक्टोबरचा पगार हा ऑक्टोबर महिन्यातच शेवटपर्यंत दिवाळीच्या आधी होणार आहेत. बघा लक्षात घ्या, आणि तो शासनाचे विचाराधीन होतात आणि शासनाने त्याच्या संदर्भात आज परिपत्रक निर्णय देऊन दिले आहेत, निकाल लावले आहेत. बघा लक्षात घ्या काय म्हणते शासनाचं परिपत्रक काय. संचालनालय लेखा व कोषागारे यांचेद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या सर्व संगणक प्रणालीच्या संदर्भात मे टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचेकडील डाटा मॅनेज होस्टिंगचे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांच्याकडे हस्तांतरित करण्याच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी देय ठरणारे म्हणजे या तारखेपर्यंत या तारखेला पगार देय असते देय ठरणारे माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन आणि निवृत्ती वेतन दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मान्यता शासनाची मिळाली आजच्या तारखेला. आज संध्याकाळपर्यंत पगार येऊन जाईल किंवा उद्या पगार येऊन जाईल मित्रांनो, म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत दिवाळीच्या आधीच 28 तारखेच्या आधीच सर्वांना पगार येऊन जाईल. चला, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुमच्या आनंदात आम्ही पण आमचा पण आनंद सहभागी होणार आहेत. या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. काय आहे शासन निर्णय समजून घ्या. बघा लक्षात घ्या, यासाठी मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम 71 तरतुदी आणि महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील नियम 328 आणि नियम 329 मधील तरतुदी शिथिल करण्यात येत आहे. माहे ऑक्टोबर 2024 वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके आणि निवृत्ती वेतन देयके म्हणजे पेन्शन त्वरित यथास्थिती अधिदान जशी स्थिती आहे त्या स्थितीत म्हटलं आहे यथास्थितीत अधिदान अधिदान म्हणजे आधीच दान व लेखा कार्यालय मुंबई संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय येथे सादर करावीत. हे सर्व शासनाने आदेश देऊन टाकले आहेत सर्व संबंधित विभागाला की तुम्ही या या ठिकाणी सादर करावीत. मग चौथा निर्णय चौथा पॉईंट काय आहेत काय म्हटलाय सदर निर्णय जिल्हा परिषद हा निर्णय कोणाकोणाला लागू आहेत जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था यांना हे पण आले आहेत कृषी विद्यापीठे अकृषी विद्यापीठे
व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालय यांचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारक यांना देखील लागू होईल. म्हणजे बाकीच्या कर्मचाऱ्यांना तर लागू होईलच पण यांना पण लागू होईल. म्हणते कोण कोण? जिल्हा परिषदचे कर्मचारी, मान्यताप्राप्त अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, त्यानंतर कृषी विद्यापीठे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, अकृषिक विद्यापीठे नॉन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी व त्यांच्या संलग्नित अशासकीय महाविद्यालय यांचे अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा हे सर्व लागू होईल. मित्रांनो बघा, लक्षात घ्या, माहे ऑक्टोबर यांचा पण पगार येऊन जाईल आताच, उद्या किंवा आज किंवा उद्या. माहे ऑक्टोबर 2024 वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी होण्यासाठी संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई तसे सर्व जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालय यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात. बघा लक्षात घ्या मित्रांनो, शासन जी आर जसा आहे तसा तुमच्यासमोर वास्तव आहे. अजूनही या चॅनल सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून, कारण मी अशा प्रकारचीच नेहमी अपडेट माहिती आणि इन डिटेल अॅनालिसिस करून आम्ही तुमच्यासमोर सादर करत असतो. मित्रांनो बघा लक्षात घ्या, चला पहा काय म्हटलंय. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या, आता हा जी आर जो आहे हा शासन परिपत्रक जे आहेत या साईटवर दिले, www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक हा जी आर क्रमांक आहेत मित्रांनो असा आहेत. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने हे परिपत्रक निघालं आहे. चला, सर्वांसाठी ही दिवाळी खूप चांगली आनंदाची जाणार आहेत, कारण की तो दिवाळीचा खर्चिक सण हा आपल्या खर्चानेच करायचा असतो. त्यासाठी पगार आवश्यक आहे सर्वांना, पगार आणि सर्वांना पेन्शन मिळणार आहेत. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या चॅनलला पुन्हा एकदा आमच्याशी जुळण्यासाठी आपले आभार. चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओ पोहोचून आनंद व्यक्त करा, त्यांनासुद्धा शुभेच्छा द्या. चला भेटूया लवकरच, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.